ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी दिलेलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं असा खोचक टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. 32 वर्षाच्या तरुणांचं आव्हान शिंदेंनी स्वीकारावं असंही राऊतांनी म्हटलंय. दरम्यान आदित्य ठाकरेंनी पाटण मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी असं प्रति आव्हान परिवहन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं. आशिष शेलारांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलेलं आहे की मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीत उभं राहा आणि निवडून येत आहे कसं मी बघतो. जी काही यंत्रणा लावायची लावा, जी काही ताकद लावायची लावा, जेवढी खोकळे वाटवायचे वाटा, पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, एक सुद्धा शिवसैनिक विकला जाणार नाही. जर 32 वर्षाचा एक तरुण आदित्य ठाकरे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, जनमानस कोणाच्या बाजूने आहे हे आपण पाहूया, यासाठी तुम्ही राजीनामा द्या. मी राजीनामा देतो आणि आपण समोरासमोर लढू हे आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. ज्यांच्या पाठीमाग 50 आमदार आणि 13 खासदार आहेत, अशा मोठ्या नेत्याबद्दल ज्या आदित्य ठाकरेंना स्वतः निवडून येण्यासाठी 2 आमदार त्या पक्षाचे द्यावे लागतात, त्यांनी आव्हानाची भाषा करू नये. आणि एवढीच हौस असेल तर त्यांनी पाटणमधनं येऊन उभं राहून निवडणूक लढवून दाखवावी, निवडून येऊन दाखवावं. वरळी विधानसभेचा पहिला त्याने राजीनामा द्यावाच. दुर्बल माणसाने सबल असण्याचा प्रयत्न दाखवण्याचा तो आहे. त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, एकनाथ शिंदेजी नंतर माझ्यासमोर निवडणूक उभं राहून त्यांनी दाखवावं, माझं त्यांना प्रति आव्हान आहे.